टू मेघाज अन्नपूर्णा किचन। मला भरपूर फरमाईश आली होती की उपवासाच्या चटण्या दाखवा, आणि म्हणूनच आज मी तुम्हाला उपवासाच्या चटण्या दाखवणार आहे। तर रेसिपी साहित्य पाहून घ्या। इथे सगळ्यात आधी मी तुम्हाला दह्याची गोड चटणी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 1/2 किलो दही घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणा मी भाजून त्याचा अर्धा कूट करून घेतलेला आहे। इथे ही साखर मी मिक्सरला फिरवून तिचं पीठ करून घेतलेलं आहे, म्हणजे पिठी साखर वापरलेली आहे, आणि चवीपुरता सैंधव मीठ घेतलेलं आहे। दुसरी चटणी मी दाखवणार आहे ती आहे खोबऱ्याची। त्याच्यासाठी मी इथे ओला खोबरा घेतलेला आहे 1 वाटी भरून। शेंगदाण्याचा कूट इथेही आपण तो भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे, आणि इथे मी 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे जसं तिखट आवडत असेल तसं तुम्ही मिरच्या घेऊ शकता। 2 कढीपत्ता घेतलेला आहे, जर तुम्हाला उपसर्ग कढीपत्ता चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। जीरा आणि सैंधव मीठ उपवासाचं मी घेतलेलं आहे। इथे हे जे दही आपण घेतलेलं आहे त्याला आपण छान फेटून घेणार आहोत। इथे आपलं छान फेटून झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल असं मस्त मिक्स झालेलं आहे। हे हातानेच फेटून घ्यायचं आहे, मिक्सरला लावायचं नाहीये, नाहीतर तुमच्या दह्याचं पाणी होऊन जाईल। आता याच्यामध्ये हा मी शेंगदाण्याचं कूट टाकते आहे। चवीप्रमाणे सैंधव मीठ, थोडस मीठ नेहमी हवं कुठल्याही गोड पदार्थामध्ये। आणि साखर तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता हे परत मी सगळं छान मिक्स करून घेते। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण याला फोडणी करून घेऊ। फोडणी करण्यासाठी इथे मी तापलेलं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी जिरा टाकणार आहे। जिरा तडतडला की त्याच्यामध्ये आपण थोडीशी मिरची टाकणार आहोत, आणि आता छान झालेलं आहे मिक्स करून घेऊया आपण। मस्त मिक्स झालेलं आहे। आता ही फोडणी आपण या दह्यावर टाकतो। अशा प्रकारे ती आपली दह्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण खोबऱ्याची चटणी पाहूया। आता खोबऱ्याची चटणी करण्यासाठी आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये खोबरा टाकून घेतलेला आहे। आता मी इथे मिरच्या तोडून टाकते आहे। मिरच्या कधी पण डायरेक्ट टाकायच्या नाही, डायरेक्ट टाकल्या तर त्या वाटल्या जात नाहीत, म्हणून त्या तोडून टाकायच्या। कढीपत्ताही मी काढून याच्यात टाकते। परत एकदा मी सांगते, जर तुम्हाला कढीपत्ता चालत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता। याच्यामध्ये मी मीठ आणि जिरा आणि शेंगदाण्याचं कूट टाकते। आता हे आधी मी कोरडं वाटणार आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून वाटून घेते। आता इथे चटणी वाटून तयार झालेली आहे। आता मी वेगळ्या भांड्यात काढून घेते आणि फोडणी करते। आता इथे आपली चटणी आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी तापलेलं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जिरा टाकणार आहोत। जिरा तडतडल्यावर आपण कढीपत्ता टाकणार आहोत। इथे मी परत एकदा तुम्हाला मेन्शन करते, जर तुम्हाला उपसर कढीपत्ता चालत नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता। आता ही फोडणी आपण याच्यावरती टाकून अशा प्रकारे इथे आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत। आता आपण त्या सर्व्ह करू। इथे आपल्या दह्याची आणि ओल्या नारळाची दोन्ही उपवासाच्या चटण्या तयार आहेत। ह्या आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत, अशाच आपण खायच्या नाही आहेत। छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे खायचं आहे। जर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि मेघाज अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।